प्रभाग 26B नगरसेविका हर्षदा गायकर आणि संदीप गायकर यांच्या जलकल्याण बहुउद्देशीय संस्थेद्वारे नाशकात खुटवड नगरमध्ये तुलसी विवाह विशेष कार्यक्रम पार पडला. शुक्रवारी 30 नोव्हेंबरला दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवनाथ गायकर हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेचा हा कार्यक्रम सर्वांसाठी खूपच आनंददायी ठरला. या कार्यक्रमानिमित्त इथे प्रथम मिरवणुकीचंही मोठ्या जल्लोषात आयोजन करण्यात आलं होतं. नंतर इथे होम मिनिस्टर कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या, ज्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ओके, आणि तसं बघितलं तर गायत्रीने मागे ज्या सगळ्यांच्या हातात बाटल्या दिल्या आहेत, आता ते म्हणतील घरात पण फरची पुसावे लागतात, धुणं धुवा लागतं, इथे पण बाटल्या दिल्या. अवघडच काम आहे बाबा, खूपच अवघड काम होणार आहे अमित, कारण आज आपल्याला कळणार आहे. सो अमित, आपण आपल्याच पार्टनरचा चेंडू आपल्याला झेलायचा आहे. लक्षात घ्या, कोण कुठे जात आहे, कोण कुठे जात आहे. मागे जे स्टेजवर बसले त्यांना बोलणे नंतर पारंपरिक तुलसी विवाह विधिवत पार पडला. नंतर स्पर्धातील विजेत्यांना बक्षीस वाटपही करण्यात आलं. नगरसेविका हर्षदा गायकर यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं. खूप बोलायचं होतं मला, पण एवढी गर्दी बघून एवढं कुटुंब असं तुमचं प्रेम बघून मला खूप आराम करतोय. आणि आता इथे राहून उभं राहून मला कळतं की किती लोक आपल्या कार्यक्रमाला आले, किती लोकांचं आपल्यावर प्रेम आहे. खरंच तुम्ही एवढ्या मोठ्या उपस्थितीच्या आल्या, मला खरंच खूप बरं वाटतंय. खरं तर कार्यक्रम हे एक साधन असतं, तुम्हाला आणि आम्हाला जोडण्याचं एक माध्यम असतं. कारण खरं तर व्यासपीठात उपस्थित मान्यवर किंवा तुम्ही मी असं आपण कधी एकत्र सहज येत नाही. कार्यक्रम हे आपल्या सगळ्यांना जोडण्याचं एक माध्यम असतं आणि मला असं वाटतं की हे माध्यम खरंच खूप छान आहे. बऱ्याचशा ज्या महिला आहेत, मला खूप असं अभिमानाने सांगा असं वाटतं की मला आज नव्याने इतक्या महिलांची ओळखी झाल्या आहेत, इतक्या जणी माझ्या येऊन भेटत आहेत आणि त्यांनी नावं पण सांगितली ताई आम्ही, मला खूप छान वाटतं इथे येऊन. सांगायचं तात्पर्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी अनेक महिलांना त्यांच्या घराबाहेर काढलं आणि त्यांना खेळायला भाग पाडलं. खरं तर खूप सुंदर वाटतं आहे आणि मी जसं अमी मॅडम ते बोलले की मी त्यांना ज्या वेळेस भेटली त्यावेळेस पण मी त्यांना सांगितलं की मला हा कार्यक्रम महिलांसाठी ठेवायचा आहे. खरं तर आपण आपल्यासाठी कधी वेळ काढत नाही, चूल मूल भांडी या सगळ्यात आपण जास्त असतो, काही असतात कामाला जाणार, पण ज्याही त्या परत कामाला जाणार गरज येऊन पुन्हा ते चूल मूल भांडी या सगळ्यातून येऊन काहीतरी मला वेगळं द्यायचं होतं महिन्यासाठी. आणि मला एक सांगायचं वाटतं की मागचं वर्ष म्हणजे मागील ज्या वर्षी आपण हा कार्यक्रम घेतला तो माझा शेवटचा कार्यक्रम आहे असं म्हणून मी कार्यक्रम घेतला होता की आता यापुढे नको घ्यायला की आता नको की बस, म्हणून असा अंदाज घेऊन आम्ही मागच्या वर्षी शेवटचं कार्यक्रम असं ठरवलं होतं. पण मला तुलसी विवाह येतात म्हणजे दिवाळी झाल्यानंतर मला नागरिकांची इतके बोलण्यास लागले की त्यांनी पौर्णिमा जवळ इथे कार्यक्रम कधी होईल. आणि नागरिकांचा हा उत्साह बघून, नागरिकांचं एवढं प्रेम बघून आम्ही ठरवलं की ह्या वर्षी तो आपण कार्यक्रम करायचा. खरं तर खंत वाटते की गेले दीड वर्ष आता इलेक्शनला झाले, पण तरी काही कारणांमुळे आम्हाला काही विकास कामं नाही करता येते. म्हणजे माझं हे पहिलं वर्ष म्हणजे पहिली टप आणि एवढं कमी वाईट मला एवढं नागरिकांनी प्रेम दिलंय, या जागेवर उभं केलं, काहीतरी त्यांच्या माझ्याकडनं अपेक्षा म्हणूनच त्यांनी मला ही जागा दिली. पण मला माझी जबाबदारीची जाणीव आहे आणि खरंच काही कारणांमुळे आम्हाला विकास कामं नाही करता येते. पण मला एक सांगायचं वाटतं की शिवसेनेच्या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ इथे पाण्याची लाईन झाली, पाईपलाईन, त्यानंतर पाण्याची टाकी झाली. आणि मला नवीन एक आनंदाने सांगावं वाटतं की आपला जो आयटा पूल आहे तो आता नव्याने उभा राहतोय, तो अरुंद होतोय आणि एका काही 15 दिवसात ते काम सुरू होतोय. त्यानंतर जाधव संकुलचा नासारडी आपल्या नासारडी नदीचा जो पूल आहे तो सुद्धा नव्याने उभा होतोय आणि मला हे अगदी अभिमानाने सांगावं वाटतंय. कारण आता म्हणजे मी टीका नाही करणार आहे, पण मुंबईसारखा सरकार आयुक्त असताना देखील आम्ही एवढं करू शकतो याचं स्वतःचं मला कौतुक वाटतंय.
असं मला कुणा ठिकाणी करायची आहे. प्रत्येकाची कामाची पद्धत असते. काही कारणांमुळे मला तिथं कामं नाही करता आली, काही करतात या सगळ्यांचा विचार करून आम्ही ठरवलं की एक करमणुकीचं माध्यम, एक करमणुकीचं साधन म्हणून आपण नागरिकांना काहीतरी देऊया. आपण नाही त्यांची कामं करू शकते, ते ऍटलिस्ट त्या नागरिकांना बाहेर काढून एकत्रित करून एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांना काहीतरी देऊ शकतो. ते मी म्हटलं करमणुकीचं माध्यम. यानंतर सुमधूर असा गायनाचा कार्यक्रम पार पडला, ज्याचा सर्व रसिकांनी आनंद घेतला. या कार्यक्रमांतर्गत लकी ड्रॉ काढून 10 पैठणी आणि 10 चांदीच्या नाण्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरसे, गटनेते विलास शिंदे, सचिन मराठे, डीजी सूर्यवंशी, नयना गांगुर्डे, पूनम मोगरे, सीमा निगळ आदी मान्यवर उपस्थित होते. दक्ष पोलीस न्यूजसाठी प्रतिनिधी गुलाब मनियार, नाशिक.